ओम मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। गोराई उपासना केंद्र। मी माधवी टिळवे। मी 2001 सालापासून श्री अंधबापू यांच्या कृपाछत्राखाली आले। 1975 साली माझे लग्न झाल्यापासून मी माहीमला वन रूम किचनमध्ये राहत होते। परंतु जेव्हा मुलाचे लग्न करायचे ठरले तेव्हा आम्हाला दुसरी जागा घेणे क्रमप्राप्त होते। त्यासाठी आम्ही जागेच्या शोधात होतो। आम्हाला मालाड मालवणी येथे वन रूम किचनचे 2 ब्लॉक आम्ही बुक केले, परंतु ते काम काही होत नव्हते, जागा ताब्यात मिळत नव्हती। मग आम्ही मम्मी एक दिवस जुईनगरला गेले। तिकडे गेल्यानंतर देवीची ओटी वगैरे भरली आणि धुनीजवळ धूप समिधा अर्पण केले आणि तिकडेच मी रामनाम वही लिहित बसले। तेवढ्यात मला तिकडच्या स्वयंसेवकांनी बापूंच्या फोटोला घातलेला हार दिला आणि मला मन माझे पुष्कळ विचाराने हे मी एकदम गोंधळून गेले होते। मनात विचारांचे थैमान चालले होते। ते मला शांत झाल्यासारखे वाटले। दुपारी 2:30 सुमारास मी घरी आले। घरी आले तर माझे मिस्टर घरी नव्हते। तेव्हा माझा मुलगा म्हणाला, सकाळी 11 मालवणीहून जागेच्या संदर्भात सह्या करण्यासाठी बाबांना बोलवले। मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला। जे काम किती दिवस रखडले होते ते ज्या क्षणी मला बापूंच्या फोटोला घातलेला हार मिळाला त्याच वेळेला मला वाटते ते काम झाले। अशा रीतीने आमचे काम झाले। तसेच माझा दुसरा अनुभव म्हणजे 2016 साली आम्ही माहीमची जागा विकून बोरिवलीला घेण्याचे ठरव कितीतरी एजंटना सांगितले तरी जागेचे काम होत नव्हते। शेवटी मला बापूंनीच अंतरप्रेरणेने प्रत्यक्ष पेपरमध्ये जाहिरात देण्यास सुचवले। मी प्रत्यक्षामध्ये जाहिरात दिल्यानंतर लगेचच आमची जागा विकली गेली आणि आम्ही बोरिवलीला जागा घेतली। बोरिवलीला 12 नोव्हेंबर 2016 रोजी आम्ही गोराई 1 येथे जागा आम्हाला मिळाली। आम्हाला बापूंनी आपल्याला श्री पंचमुखी हनुमत कवच म्हणण्यास सांगितले, पण त्याआधीच आम्ही ज्यांचे घर घेतले होते त्या गृहस्थांनी मुख्य दरवाजाच्या आत व बाहेर गणपती आणि श्री पंचमुखी हनुमंताचे स्टिकर लावले होते। म्हणजे जणू काही बापूंनी ही योजना आखली होती। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद।